दिवाळीचा सण साजरा करताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आनंदाला उधाण येते. दिव्यांचा लखलखाट आणि फटाक्यांची आतिषबाजीची सर्वत्र धुमधाम असते. याच दिवाळीच्या पर्वात मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते. आर्थिक संपन्नता लाभावी, घरात सुख शांती नांदावी यासाठी देवांना आराधना केली जाते. मात्र अनेक कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करत असतात. दिवाळीच्या दिवशी शास्त्रात सांगितलेले काही सोपे उपाय केल्यास देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते. चला तर हे सोपे उपाय जाणून घेऊया. एक, दिवाळीला ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करून उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. 2:00 दिवाळीला सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी देवीची विधिव्रत पूजा संपन्न करून चांदीच्या भांड्यात कापूर पेटवून संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील इडापीडा नष्ट होतात. 3:00 दिवाळी हा दिव्यांचा दीपोत्सव आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा किंवा धुपाचा दिवा लावावा. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात. 4. लक्ष्मी पूजन करतेवेळी देवीला गुळ आणि हभऱ्याची डाळ अर्पण करावी. यासह पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. 5. लक्ष्मी पूजन करताना देवीसमोर श्री सुक्त मंत्राचे पठण करावे. यामुळे अनेक व्याधी पीडा आर्थिक मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळते. जर तुम्ही आतापर्यंत दिवाळीच्या पूजेत कवडीशी संबंधित हा उत्तम उपाय केला नसेल तर यावेळी नक्की करा. देवी महालक्ष्मी आणि कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग जाणून घेऊया. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवडी अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत या दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेत पिवळ्या कवडीचे अर्पण करायला विसरू नका. जर तुम्हाला सहज पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळत नसतील तर केशर किंवा हळदीच्या द्रव्यात पांढरे कवच भिजवून देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजेनंतर दुसऱ्या दिवशी त्या कवड्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा आणि घरात जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अर्पण केल्यानंतर 11 कवड्या प्रसाद म्हणून घ्या. त्यांना लाल कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य दारावर लटकवा. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहील. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील काही कवड्या तुमच्या पर्समध्ये ठेवा. पर्समध्ये या कवड्या ठेवल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांची आवक नेहमीच असेल आणि तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे करिअर व्यवसाय किंवा तुमची सुख समृद्धीला नजर लागत असेल तर हे टाळण्यासाठी विशेषतः दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि त्याला प्रसाद म्हणून आपल्या गळ्यात घाला. हा उपाय केल्याने तुम्ही नेहमी डोळ्यांच्या दोषांपासून दूर राहाल. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा. हे खूप प्रभावी मानले जाते. या उपायाने मातेची कृपा भक्तावर लवकर होते. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी व लक्ष्मी महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा अवलंब करतो. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हे प्रभावी उपाय जाणून घ्या. माता लक्ष्मीला शंख, गाई, कमळाचे फूल, माखणा, बताशी, हिर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील. लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी. यासोबतच श्री सुक्ताचे पठण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल. कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणूनच माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे. कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी. तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावे. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्व दिले जाते. श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धन संपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्ती सुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता.
प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात. कुबेरदेवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो. अशा प्रकारे कुबेरदेवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमती चक्रे देवीकडे ठेवा. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात कवड्या आणि गोमती चक्र बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते. तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने कधीही आर्थिक संबंधी कोणतीही अडचण येत नाही. दिवाळीच्या आदल्या शुक्रवारी केशर आणि हळदीच्या मिश्रणात 5 कवड्या ठेवाव्यात आणि नंतर लक्ष्मी देवीच्या बीज मंत्रांचा जप करावा. यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करा आणि काही वेळ कवड्या तिथे ठेवा. पूजेनंतर या कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात. असे केल्याने दिवाळीत मंगलमय वातावरण राहते आणि आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी दिव्यात 5 कवड्या, काळी हळद आणि 5 अख्खी सुपारी धुवून लाल कपड्यात बांधून चांदीच्या भांड्यात किंवा पूजेच्या ताटात ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना तिजोरीत किंवा कपाटात सुरक्षित ठेवा. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि तुमच्या जीवनात प्रगती सुरू होईल.